परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील देहरंग फाटा ते टावरवाडी हा साडेपाच किलोमीटरच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या रस्त्याचा भूमिपूजन दहा जुलै रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले पनवेल तालुक्यातील देहरंग फाटा ते टावरवाडी हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे यासाठी साडेतेरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे हा रस्ता बनवण्याचा कालावधी बारा महिन्यांचा असून मे दोन हजार चोवीस पर्यंत हा रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली सध्या असलेले डांबरीकरणापेक्षा सिमेंट कॉन्क्रिटीकरणमुळे रस्त्याची रुंदी वाढणार आहे आज दहा जुलै रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर अरुण भगत राजेंद्र पाटील संजय पाटील मनसेचे विश्वास पाटील विद्याधर चोरघे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व आजूबाजूच्या गावातील नागरिक अनेक जण उपस्थित होते या रस्त्याचे काम टी आय पी एलला देण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आदई सर्कल ते सुकापूर हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास होत आहे हा रस्ता देखील सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत